आज ते गृहमंत्री आहेत पण कमजोर गृहमंत्री आहे. या महाराष्ट्राची कायदा आणून सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. महाराष्ट्र विकलांग करायचा, दुर्बळ करायचा हे यांचं स्वप्न आहे आणि त्यासाठीच ते महाराष्ट्रात येत असतात, मुंबईत येत असतात. 2019 साली सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीसांना कळलं नव्हतं, आमच्या डोक्यात काय होतं ते, पण झाले ना उद्धवजी मुख्यमंत्री. 2024 हिंमत असेल तर वेळेत निवडणुका घ्या. मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि लालबागच्या राजाचं देखील दर्शन घेणार आहेत, तर संपूर्ण महायुतीची बैठक देखील हे पहा. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, गृहमंत्री म्हणून त्यांना मुंबईत येण्यासाठी परवानगीची गरज नाही. मुंबई देशाची राजधानी, आर्थिक राजधानी आहे. अमित शहानं आमचा विरोध यासाठीच आहे की महाराष्ट्रात त्यांनी ज्या पद्धतीचं दळभद्री राजकारण करून महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला, मुंबई महाराष्ट्रातून ज्या पद्धतीनं व्यापार, उद्योग, रोजगार, अनेक महत्त्वाच्या आर्थिक केंद्र आमची ही गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला आणि केलाच, त्याच्यामुळे अमित शहा यांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. आज ते गृहमंत्री आहेत पण कमजोर गृहमंत्री आहेत. या महाराष्ट्राची कायदा आणून सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. जम्मू काश्मीर असेल, मणिपूर असेल, हा इतर भाग असतील, या गृहमंत्र्याचं देशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे अजिबात लक्ष नाही. राजकारण, पक्षफोडी, लुटमार ह्यांना पाठिंबा देणं, मुंबई लुटणं, लुटणाऱ्यांना पाठिंबा देणं, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष फोडून बरं महाराष्ट्र अधिक कमजोर करणं, अशा प्रकारची कामं त्यांनी केली, हे गृहमंत्र्याचं काम नाही. महाराष्ट्र विकलांग करायचा, दुर्बळ करायचा हे यांचं स्वप्न आहे आणि त्यासाठीच ते महाराष्ट्रात येत असतात, मुंबईत येत असतात. म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांना या राज्याचा शत्रू मानते. लालबागच्या राजाच्या दर्शनाला ते येत आहेत, येऊ द्या ना. मला तर सारखी भीती वाटते, मला सारखी भीती वाटते की ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग त्यांनी पळवले, गुजरातमध्ये अनेक संस्था पळवल्या गुजरातमध्ये, त्याप्रमाणे एक दिवस लालबागचा राजा आपण गुजरातला नेणार नाहीत ना. हो सकता है, ये कुछ भी कर सकते हैं लोग. लालबाग का राजा इतना बड़ा नाम है, लोग आते हैं देश भर से, चलो गुजरात में लेके जाओ, प्रेशर लाओ, ये लोग कुछ भी कर सकते हैं. लालबाग का राजा भी गुजरात में लाने का प्रस्ताव दे देंगे. नहीं नहीं, लालबाग का राजा कल से गुजरात में चले, ये व्यापारी लोग हैं, मैं आपको बोल रहा हूं और बहुत ही सोच समझ कर बोल रहा हूं. ये अपने आपको महाराष्ट्र के दुश्मन मानते हैं. बहुत से ऐसे राज्य है जो लूटना चाहते हैं लोग, बीजेपी के लोग. गृहमंत्री अमित शाह जी का एक काम है सबको समान न्याय देना, गृहमंत्री सब लॉ एंड ऑर्डर मेंटेन करना, उनका काम नहीं है पार्टी तोड़ो, पार्टी फोड़ो, न्यायालय के ऊपर दबाव लाओ, चुनाव आयोग के ऊपर दबाव लाओ, प्रेशर लाओ, यही काम देश के गृहमंत्री कर रहे हैं और इतिहास में ये उसकी नोंद रहेगी कि इस प्रकार का गृहमंत्री देश में हुआ था. सर अमित शाह असतील, मोदी असतील, वारंवार महाराष्ट्र के दौरे करताना पाहायला, महाराष्ट्र लुटण्यासाठी, महाराष्ट्र त्यांना लुटायचा आहे, त्यांना महाराष्ट्र तोडायचा आहे, महाराष्ट्र कमजोर करायचा आहे, बरं का. महाराष्ट्राची प्रगती, महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांच्या डोळ्यात खुपतो आहे. ज्या पद्धतीचे निकाल लोकसभेचे महाराष्ट्राने दिलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्र अधिक कमजोर करायचा उद्याच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत. म्हणून ते विधानसभेच्या निवडणुका जाहीर करत नाही आहे. हिंमत आहे तो करलो ना, हरियाणा के साथ चुनाव लिहिलं, मुंबई महानगरपालिका का चुनाव क्यों नहीं लेते आप. अमित शाह जी आप आ रहे हैं ना मुंबई में, आप लीजिए ना. 3 से मुंबई महानगरपालिका लूटने के लिए आपके लोगों के हाथ में आपने दी है,
यही तो सबसे बड़ा घोटाला है आपका, मुंबई लूटो, पुणे लूटो, नागपुर लूटो, कोई कॉरपोरेशन नहीं, कोई लोक प्रतिनिधि नहीं, कोई पीपल्स रिप्रेजेंटेटिव नहीं, कोई मेयर नहीं, आप आएंगे और आपके दलाल लोग यहाँ मुंबई लूटकर आपको माल दे देंगे दिल्ली में, ये चल रहा है। तो भास्कर जाधव म्हणतात की पुतळा जो दिवसा पडला अनिष्ट कुठे तर तळले, मात्र हा जरा रात्री पडला असता इतर धर्मियांवरती यांनी ढकललं असतं भाजप। बघतो मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार घटकांना 90 ते 100 जागा तयार करण्यात आली आहे, त्यांना झूम मिटिंगद्वारे सूचना देखील देण्यात आल्या। ठीक आहे, प्रत्येक पक्ष आहे, महाविकास आघाडीतला प्रत्येक पक्ष, 3 पक्ष प्रमुख आहेत, त्यांच्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष आहे, समाजवादी पार्टी आहे, कम्युनिस्ट पक्षाचे दोन्ही गट आहेत, म्हणजे CPI CPIM सगळे आमच्या बरोबर आहेत, आणि प्रत्येक जण आम्ही एकत्र येऊन आपापल्या जागा वाटपासंदर्भात चर्चा करतो आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाचा पक्ष आहे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना एक महत्त्वाचा पक्ष आहे। प्रत्येक जण आपापल्या उमेदवारांना आपापल्या जागांवर तयारी करा अशा प्रकारच्या सूचना नक्कीच देत असतो। शेवटी निवडणुका आम्ही एकत्रच लढणार आहोत, ते लक्षात घ्या। पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरे मात्र मुख्यमंत्री चेहरा नाही असं बघा, फडणवीसच्या डोक्यामध्ये आधी मेंदू आहे का हे त्यांना कुणी सांगितलं? पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात, पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे जर फडणवीसांना कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती ना। आज त्यांची जी घसरण झालेली आहे त्यांच्या आयुष्याची आणि राजकारणाची आणि प्रतिष्ठेची, बरं का? तुम्ही शरद पवारांच्या डोक्यात काय चाललं हे तुम्हाला 100 जन्म कळणार नाही। शरद पवार साहेबांच्या डोक्यात काय चाललंय, कोण आहे काय नाही, 2019 साली सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीसांना कळलं नव्हतं आमच्या डोक्यात काय होतं ते, पण झाले ना उद्धवजी मुख्यमंत्री। 2024 हिंमत असेल तर वेळेत निवडणुका घ्या, मग कोणाच्या डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर येत आहे हे जेव्हा समजेल तेव्हा फडणवीसांचा मेंदू काम करायचा बंद होईल। अजून उद्धव ठाकरेंना मोठी सहान होती, जसं मुख्यमंत्री पद त्यांनी सोडलं अपेक्षा केली होती, मात्र CM म्हणतात की मी सामान्य कॉमन मॅन CM म्हणून कोण असं कोण म्हणताय? 4,000 कोटी ज्याने निवडणुकीसाठी काढून ठेवलेत बाजूला तो सामान्य माणूस, 50-50 खोक्याला आमदार विकत घेतले, 100 खोक्याला आमदार खासदार विकत घेत, तो सामान्य माणूस, सामान्य माणूस, सामान्य माणसाची व्याख्या बदलावी लागेल, बरं का? लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याने 2,000 कोटी रुपये खर्च केले ज्या पक्षाच्या गटानं, तो सामान्य माणूस, अरे कुठून आला पैसा? ठेकेदारांचं राज्य सुरू आहे, सामान्य माणसांचा मुख्यमंत्री राज्यात ठेकेदारांचं राज्य चालवत नाही आणि प्रत्येक गोष्टीत पैसे खा खा खात नाही,